गेल्या तीन वर्षामध्ये मला अशा शेकन अप स्टोरीज ऐकायला मिळाल्यात माझी एक मैत्रीण मा जुनी वर्क कलिग हार्ट अटॅकने गेली मग एक आमदार आमच्याच एरियामध्ये बावन्न वर्षाच्या असताना हार्ट अटॅकने गेल्या आणि रिसेंटली न्यूजमध्ये पण एक खूप फेमस अभिनेत्री आहे तिला पण हार्ट अटॅक आल्याचं कळलं हे पन्नास पंचावन्नचं वय आणि हार्ट डिझीज ह्याचा काय संबंध आहे आज आपण जाणून घेऊया पॉडकास्टमध्ये स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे गेली तीस वर्ष मी पुण्यामध्ये इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये मध्ये स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र शास्त्र या विषयात काम केलेलं आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड डायबिटीस इतकीच भारतीयांमध्ये झपाट्यानं वाढणारी व्याधी म्हणजे हृदयविकार एका संशोधनानुसार एकोणीसशे नव्वदमध्ये हृदयविकारामुळे भारतात होणारे मृत्यू हे बावीस लाख होते जे दोन हजार वीसमध्ये मध्ये वाढून सत्तेचाळीस लाखांच्या पुढे गेले आहेत त्यामुळेच हृदयविकार आणि त्याचा एकूण आरोग्यावर तसंच विशेषत कामजीवनावर होणारा परिणाम याविषयी या, या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत सो so, डॉक्टर पहिला प्रश्न तोच येतो की डायबिटीस प्रमाणेच हृदयविकारातही आपल्या देशानं दुर्दैवानं आघाडी घेतली आहे का आणि यामागची कारण काय दिसत आहेत तुम्हाला हा ऍक्च्युअली खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्याला वाटतं की हृदयविकार म्हणजे लोक मरतात आणि खूप लोक म्हणजे असे काय पटकन हार्ट अटॅक येऊन ना मेलं म्हणजे बरं <laughs> आहे असं माझी एक फ्रेंड होती रिसेंटली ती पण ती इतकी कंटाळून गेलीय वजन वाढलंय डायबेटीस आहे बीपी आहे म्हणजे जाऊ दे ना मी आता व्यवस्थित मनात येईल ते खाईन पिईन एकदाच तो हार्ट अटॅक येऊनच जाऊ दे पण अनफॉर्च्युनेटली काय की आपल्याला वाटतं की हार्ट अटॅक आला म्हणजे आपण मेलो आणि सगळ्यांपासून आपल्याला सुटका मिळाली ऍक्च्युली तसं नसतंय जितक्या प्रमाणात लोक मरत आहेत तितके जवळजवळ त्याच्या दहा पंधरा वीस तीस पट्टीचे जे लोक आहेत ते हृदयविकाराच्या डिसेबिलिटीमुळे सफर होतात <laughs> आणि जितक्या प्रमाणात डायबिटीस आणि ब्लड प्रेशर वाढणं थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढणं एकूण लाईफस्टाईल डिझिजेस जे आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बोललो होतो जितक्या झपाट्याने ते वाढते जितक्या झपाट्याने आपण सेडंट्री म्हणजे कायम बसूनच काम करायचं जास्त अंग हलवायचं नाही असे प्रकार जितके वाढत आहेत तितक्या प्रमाणात आपला हृदयविकाराचा प्रॉब्लेम वाढतोय जो हृदय विकार आहे त्याच्यामुळे नेहमी मृत्यूच संभवतो असं नाहीये त्याच्यामुळे डिसेबिलिटी खूप येते लाईफमध्ये आपली क्वालिटी ऑफ लाईफ खूप डिटिरेट होत असते म्हणजे आता मेनोपॉज झालेल्या बायकांना मी बघते खूप थकलेल्या असतात दम लागत असतो जिने चढावा असं वाटत नाही व्यायाम करावासाच वाटत नाही एक नैराश्य आलेलं असतं डिप्रेशन असतं आणि ह्याची पण कारण आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकली पण हृदयविकारची जी सुरुवात असते ती पण ह्यानी असते आपण मागे इरेक्टाईल डिस्फंक्शन बद्दल बोललो होतो किंवा लॉस ऑफ डिझायर किंवा अशा गोष्टी जे पुरुषांमध्ये पण होतात पोटाचं घेर वाढणं जे सिगरेट किंवा दारू पितात त्यांच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन येणं तर हे सगळे जे चिन्ह आहेत किंवा हे तुमच्या क्वालिटी ऑफ म्हणजे तुम्ही रोजचं आयुष्य कसं जगता आज आपल्याला आंघोळ करत आंघोळ केलं की दमायला होतं म्हणून झोपावं लागतं एक नॅप घेतल्याशिवाय पुढे सरकता येत नाही अशी खूप लोक माहिती आहेत मला की काय आज ना डोक्यावर ना मला झोपच काढावीशी वाटली म्हणजे हे जाऊ दे की तुम्ही आंघोळ केल्यामुळे किती तरतरी यायला पाहिजे आधी झोपावसं हो वाटतं खूप थकल्यासारखं वाटतं शॉपिंगला जावं असं वाटत नाही जिने चढावाशी वाटत नाही थोडंसं कुठेतरी चाललं की पाय दुखायला लागतात म्हणून घरी यावं असं वाटतं तर हे सगळे जे आपण म्हणतो हे अर्ली सिमटम्स असू शकतात हार्ट डिझीज रिलेटेड पण बहुतेक वर्ण माहिती नसतं की आपल्या हार्टशी रिलेटेड असे सिमटम्स पण असू शकतात घोरणं घोरायचा प्रॉब्लेम असतो आपला थायरॉईडचा जो हेल्थ आहे आपल्या थायरॉइड ग्लँडची जी हेल्थ आहे ती पण आपल्या लिव्हर हेल्थची आणि हार्ट हेल्थची रिलेटेड आहे हे खूप लोकांना माहिती नसतं त्यामुळे ते ते नेसेसरी स्टेप्स घेत नाहीत त्याच्यासाठी स्क्रीनिंग करायला त्यामुळे कुठलाही आकडा जेव्हा आपण पेपरमध्ये बघतो किंवा कुठे आर्टिकलमध्ये बघतो तो एक अंडर एस्टिमेटच असतो ॲक्च्युली हे एक आपण आज तर मी म्हणेन की मला नाही वाटत पॉप्युलेशनमध्ये असं कोणीही आहे ज्यांच्यामध्ये हृदयविकाराचं पोटेन्शियल नाही आहे सिम्पली कारण की आपण ज्या पद्धतीचं आज लाईफस्टाईल जगतोय आणि मी फक्त लाईफस्टाईल म्हणजे फक्त आपण जे खातो पितो त्याच्यावरती नाही म्हणत आहे तर एकूण आपलं जे डिजिटल प्रॉडक्ट्सचं यूज आहे झोपेवर झोपेवरती जे दुर्लक्षपणा येतो त्याच्यावर आहे मग आपले जे एकूण प्लास्टिकचं प्रमाण जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढले पोल्युशन जे वाढलेलं आहे किंवा आपल्या जेवणामध्ये खाण्यामध्ये पाण्यामध्ये येणारे जे केमिकल्स किंवा एडिटिव्सचा प्रकार जो आहे आपल्या पेस्टिसाइड यूज जे आहे प्रिझर्वेटिव्ह आपण बाहेर इतकं सहजपणे आजकाल आजकाल बाहेर जेवायला जातो त्याचं जे कंटॅमिनेशन आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे फक्त तुमच्या शरीराच्या लाईफस्टाईलवरती अवलंबून नाही तर तुमच्या प्रत्येक ब्लड वेसलवरती म्हणजे तुमच्या प्रत्येक राही रक्तवाहिनीवरती त्याचा जर परिणाम होत असला तर साहजिक आहे की तुमच्या हृदयाला पुरवणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती पण परिणाम होत असतो आणि त्याच्याशी रिलेटेड तो हृदयविकार असतो ओके सो मग आपल्या विषयाकडे यायचं म्हणलं तर हृदयविकाराचा आणि कामजीवनाचा कसा थेट संबंध आहे किंवा कसा थेट परिणाम होतो सेक्स लाईफ वर डिझायर वर डिझायर आणि सेक्स लाईफ आपण एक गोष्ट आपण थोडस सेपरेट करूया पण कामजीवन मध्ये आपण सपोज स्टेजेस घेतले ऍक्च्युअल इंटरकोर्सशी रिलेटेड तर त्याच्यामध्ये डिझायर आहे अरावजल आहे मग ऑर्गॅझम आहे रेझोल्युशन आहे आणि मग त्याच गोष्टी रिपीट होतात कारण काय तुम्ही ज्या इंटिमेट रिलेशनशिपमध्ये असता तुम्ही एकमेकांशी बोलता आणि इंटिमेसी वाढवता तर हृदयविकाराचा आणि कामजीवन कामजीवनाचा संबंध कसा येतो तर वेगवेगळ्या फेजेसमध्ये येऊ शकतो नंबर वन तुमचं ॲक्च्युअल परफॉर्मन्सवर म्हणजे कारण की आपण पूर्वी पण बोललो की तुमचं अरावजल येणं किंवा इरेक्शन येणं लुब्रिकेशन होणं वा जायनाचं क्लिटरसचं अरावजल होणं हे सगळं ब्लड वेसल्सवरती अवलंबून असतं की रक्त पुरवठा किती छान होतो त्या एरियाला हृदयविकार आणि रक्त पुरवठा हेचा डायरेक्ट संबंध आहे रक्तवाहिन्यांशी रिलेटेड हृदयविकाराचा प्रॉब्लेम सुद्धा आहे त्यामुळे रक्त पुरवठा नीत न होणं किंवा ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज रक्त पुरवठा वाढवतात त्याच्यासाठी जे जे आपल्याला करावं लागतं एक्झर्शन करावं लागतं ते जमत नाही किंवा ते शक्य होत नाही म्हणून कामजीवनावरती परिणाम होतो दुसरा इफेक्ट असतो की तुमच्या ॲक्च्युअल मेंटल हेल्थवरती ज्याच्या ज्या ठिकाणी आपण डिझायर करतो किंवा स्वतःच्या मध्ये आपण सेक्शुअली अराउजिंग विचार आणतो एरॉटिक विचार आणतो आपल्या पार्टनरबद्दल किंवा इतर कोणाबद्दल तर इथंही डिस्टर्बन्स होत असते कारण की अगेन तुमचे जे मेंदू असतो त्याला जो रक्त पुरवठा असतो त्याची जी स्टेबिलिटी असते ती परत हृदयाच्या करेक्ट फंक्शनिंगमुळे असते आता फॉर एक्झाम्पल मी सांगेन ज्या माणसाला आपण खूप आजारी आहोत किंवा आपल्याला बरं वाटत नाही आहे कुठेतरी ठीक नाही आहे दम लागतोय दमल्यासारखं होतंय पाय दुखतायत अंग दुखत आहे असं जर फिलिंग असलं तर त्याला सेक्सी किती वाटत असेल कमी प्रमाणात किंवा सेक्स ही त्याची प्रायोरिटी नसते मग कधी बरं होईल मला कधी बरं वाटेल ह्याचा फोकस जास्त असतो तर हो। मग अशा स्टेटमध्ये अशी जेव्हा मेंटल हेल्थ पोअर झालेली असते तिथे डिझायर आणि लिबिडो ह्या दोन्ही दो दो गोष्टी कमी झालेल्या असतात त्यामुळे सेक्शुअल इंटिमसी आणि इंटरकोसमध्ये एंगेज होण्यासाठी जी मेंटल प्रोसेस लागते ती पण कमी झालेली असते हृदयविकारामुळे आणि मग एक म्हणूया आपण रिलेशनशिप्स रिलेशनशिप्समध्ये जेव्हा तळा पडतो डिसअग्रीमेंट्स होतात कॉन्फ्लिक्ट येतात त्यावेळेला इंटिमसी वाढवणं आणि इंटरकोस करणं तितकंच कठीण जातं कारण की त्याच्यामध्ये प्लेजर येत नाही किंवा त्याच्यामध्ये बॅगेज खूप असतं इमोशनल बॅगेज ब्लेम शेम गिल्ड क्रिटिसिजम एकमेकांना यु नो दुसरेपणाने बोलणं क्रिटिसाइज करणं खाली पाडणं स्वतःचं वर्चस्व काजवणं अशा सगळ्या जेव्हा गोष्टी घडायला लागतात त्यावेळेला रिलेशनशिप बिघडत असते त्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा कम्युनिकेशन राहत नाही तेव्हा मग सेक्स आणि त्याच्याशी मिळणारा प्लेजरही कमी होतो तर मग हृदयविकाराचा आणि रिलेशनशिपचा आणि कम्युनिकेशनचा काय संबंध परत मेंदूकडे आणि हृदयाकडे जर आपण वळालो तर जे सगळ्यात आजारी लोक असतात आणि हे मी डॉक्टर म्हणून पण ऑब्झर्व्ह केले पण एकूण आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की कोणीतरी आजारी असतं की ते जास्त चिडचिड करतात त्यांचं मन ठिकाण्यावरती नसतं ते कुठल्या गोष्टीवरती फोकस करू शकत नाही त्यांच्याकडनं चुका होत असतात आणि त्या चुकांमध्ये आपण खूप जणांना हा आजारी आहे बाबा माफ करून टाकूया जाऊ दे ना त्याला काहीतरी त्रास आहे आज खूप स्ट्रेस्ड आहे तो त्याचं कामाकडे लक्ष नाहीये किंवा आता आजारी येत ना लक्ष देणं नको ना लक्ष द्यायला त्याच्याकडे जाऊ दे ना माफ करणं अशा आपण खूप वेळा डायलॉग ऐकलेले आहेत लहानपणापासून पण आपण ते कधी हार्ट डिझीज किंवा कुठल्याही आजाराशी कोरिलेट नसतं केलेलं पण हृदयविकार असा आजार आहे की तो हळूहळू सुरू होतो आणि जेव्हा हार्ट अटॅक येतो त्यामुळे खूप उशीर झालेला असतो असं म्हणायला हरकत नाही की ती हार्ट अटॅक येणं ही कुठल्याही हृदयविकाराच्या प्रकाराची शेवटची गोष्ट असते आणि आपण लाईफस्टाईल रिलेटेड हृदयविकारांबद्दल बोलतोय न की इनहेरिटेड किंवा जेनेटिक रिलेटेड कारण की स्ट्रक्चरल हार्ट डिफेक्ट्स किंवा जेनेटिक्सची रिलेटेड हार्ट डिफेक्ट्स आलेले किंवा इन्फेक्शन्समुळे मुळे हार्ट प्रॉब्लेम्स आलेले तेही करणं सोपं नसतं जे फॉर एक्झाम्पल मी एक स्टोरी सांगेन की माझी इंग्लंडमध्ये असताना एक फ्रेंड होती आणि तिच्या नवऱ्याला एक रात्रीच असं खडबडून मध्यरात्री उठला आणि तिच्या बायकोला म्हणाले की मला वाटतं की मी मरतोय मला इतका त्रास होतोय कसं होईल मला समजत नाहीये आणि मग तो जेव्हा डॉक्टरांकडे गेला डॉक्टर म्हणाले काही नाही तुझ्या कामाचा भार आहे खूप स्ट्रेस आहे तो त्यावेळेला खूप बिझी होता प्लंबर आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होता तर सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून त्याची जी फिरती असायची ड्रायव्हिंग असायचं त्याच्यामुळे त्याला ना वेळ मिळायचं नाही त्याचं खाणं अवेळी घरी उशिरा येणं झोप वेळी अवेळी मोठ म्हणजे पोटाचा घेर खूप वाढलेला होता रोज रात्री कुठे ना कुठेतरी पबला थांबायचं था, बिअर प्यायचं था, अशी त्याची लाईफस्टाईल होती हे जेव्हा झालं आणि डॉक्टरांनी म्हटलं नाही तू थोडे दिवस आराम कर तर तो पालथ झोपू शकत नव्हता पाठीवरती त्याला पाठीला उश्याच घेऊन झोपायला लागायचा दम लागायला लागला त्याला मग त्यांनी जेव्हा परत कन्सल्ट केलं कार्डिओलॉजिस्टकडे गेला तेव्हा त्याच्या हृदयाच्या भोवती जी जो पडदा असतो आपले हृदय असतं हृदयाच्या भोवती एक पडदा असतो त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो आणि जेव्हा हृदयाची ऍक्टिव्हिटी चालू असते त्या मध्ये थोडंसं पाणी असतं ज्याच्यामुळे हृदयाची जी ऍक्टिव्हिटी असते ती स्मूथली होत असते त्या मध्ये त्याचं पाणी भरलं होतं हो आणि मग नंतर ट्रेस झाले की कुठल्या तरी कदाचित इन्फेक्शनमुळे असेल पण त्याचं मॅग्निफिकेशन झालं होतं त्याच्या लाईफस्टाईलमुळे त्याच्या स्ट्रेसमुळे त्याच्या जो झोपळेवरती न घेणं किंवा कॉन्स्टंटली स्पुश करणं स्वतःला वेळेवरती व्यायाम न करणं जेवण न खाणं त्यामुळे हृदय विकार ऍक्च्युली अशा परिस्थितीमध्ये असताना कामजीवनाचा विचारच येत नाही ना ज्या वेळेला तुम्हाला श्वासच घेता येत नाही ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज करता येत नाही आंघोळ करता येत नाही तुम्हाला साधी तुमची अंडरवेअर घालायला मदत लागते तुम्हाला तुमचं कामजीवन सफर होणारच आहे त्याच्यामध्ये तुमची जी पार्टनर असते किंवा बायको असते किंवा जर बायकोला हार्ट डिझीज असला जो तुमचा नवरा असतो हो, किंवा घरचे लोक असतात ते तुमचे केअरर होतात hmm. जो तुमचा इंटिमेट पार्टनर जेव्हा तुमचा केअरर होतो तेव्हा त्याला तुम्ही सेक्शुअली अट्रॅक्टिव्ह पर्सन म्हणून बघणं सोडून देता किंवा विसरता आणि त्यामुळे त्या, त्या रिलेशनशिपमुळे मध्ये जरी रिलेशनशिप व्यक्ती बरोबर खूप छान असलं तरी ते सेक्शुअल रिलेशनशिप परत जागृत करणं कठीण जातं मग त्या रिलेशनशिपला परत ओरिजिनलसाठी रिस्टोर करायला वेगळ्या आप आपल्याला काउन्सिलिंग पद्धती प्लस त्या पर्सनचं फिटनेस हेल्थ परत मिळवणं हे खूप गरजेचं असतं मॅडम या एपिसोडच्या इंट्रो मध्ये तुम्ही पन्नाशीच्या काही बायकांचा उल्लेख केला आणि सुष्मिता सेनची तर खूप मोठी स्टोरी झालेली तिला हार्ट अटॅक आला ही तर मेनोपॉज आणि हार्ट डिसीज हा एक खूप क्रुशल मुद्दा दिसतोय तर काय सांगाल तुम्ही हा ऍक्च्युली माझ्या मनाचा खूप जवळचा विषय कारण ह्या मैत्रिणी दगावल्या आणि एकच नाही तर सहा मैत्रिणी वेगवेगळ्या कारणांनी मेनोपॉज पन्नास ते पंचावन्नच्या वयात दगावल्या त्याच्यामध्ये हार्ट डिझीज हा एक प्रॉमिनंट आहे तो मेबी डायबेटीस ची रिलेटेड आहे ब्लड प्रेशरशी रिलेटेड आहे किंवा झोपेत मृत्यू झाल्यामुळे आहे माझी कझिन पण झोपेत गेली ती पण हार्ट डिझीजमुळे तर महिलांच्या शरीरामध्ये एक महत्वाचा हॉर्मोन असते इस्ट्रोजन ते इस्ट्रोजन आपल्या ब्लड वेसल्सला आपल्या हार्टला आपल्या रक्तवाहिनींना प्रोटेक्ट करत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याची प्रॉपर्टीज असतात एक प्रॉपर्टी असते त्याची अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते की आपल्या शरीरामध्ये जेव्हा कुठले असे पार्टिकल्स असतात ज्याच्यामुळे डॅमेज होणार असतं ते इस्ट्रोजनमुळे ते क्विकली मॉप अप होऊन क्लिअर होतं दुसरी एक प्रॉपर्टी असते फ्लेक्सिबिलिटीची म्हणजे इस्ट्रोजनमुळे आपल्या सगळ्या स्नायूंमध्ये एक लवचिकता असते तसंच रक्तवाहिन्यांमध्ये पण असते आणि जसं मेनोपॉज येतो मेनोपॉज म्हणजे काय की आपले जे अंडाशय असतात त्याच्यामधली जी अंडी संपली की इस्ट्रोजनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन कमी होतं पूर्ण झिरो कधीच होत नाही हंड्रेड पर्सेंट झिरो कधीच झालेलं नसतंय कमी होतं पण ते कमी झाल्यामुळे जो परिणाम असतो रक्तवाहिन्यांवरती आणि हार्टवरती आणि आपल्या मेटाबॉलिझमवरती एस्पेशली लिव्हर फंक्शनवरती लिपिड मेटाबॉलिझमवरती आणि जी इन अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असते इस्ट्रोजनची ती कमी झाल्यामुळे हृदय विकाराचं प्रमाण महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये एकसारखं व्हायला लागतं साधारण मेनोपॉजपर्यंत आपण म्हणतो की इस्ट्रोजन महिलांना प्रोटेक्ट करतं हार्ट डिसीजपासून जेव्हा आपण पुरुषांचं स्टॅटिस्टिक्स बघतो हार्ट डिसीजचं ते ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग असतं जे स्टडी इनक्रीज असतो हार्ट डिसीजचा थर्ट लेट थर्टीज मध्ये वाढत जातं आणि वाढत जातं आणि वाढत जातं महिला त्या मनाने प्रोटेक्टेड असतात इस्ट्रोजन त्यांचं हार्ट डिसीजचं रिस्क पुरुषांना इक्वल करतं साधारणपणे मेनोपॉजच्या वयानंतर म्हणजे ॲव्हरेज एज मेनोपॉज जे फॉर्टी एट फिफ्टी फिफ्टी टू ह्याच्यानंतर ह्या फेज नंतर हार्ट डिझीजचा रिस्क वाढतं म्हणून आपण बघतो की साधारण फिफ्टी टू फिफ्टी फाय फिफ्टी टू सिक्स्टीच्या एज ग्रुपमध्ये महिलांना हार्ट डिसीज जास्त डिटेक्ट व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे ते दगवतात आता ता। मला का ह्याचा इंटरेस्ट आहे की ऍक्च्युली जेव्हा आपण जगामध्ये स्टॅटिस्टिक्स बघतो त्यावेळेला सेम सिमटम्ससाठी पुरुषांना इन्व्हेस्टिगेट केलं जातं पण बायकांना केलं जात नाही के बर हार्ट साठी सपोज कुठला पुरुष त्याच्या डॉक्टरांकडे गेला मा, की डॉक्टर मला खूप दम लागतोय मला इरेक्टाईल डिस्फंक्शन सुरू झालंय किंवा मला नीट झोपता येत नाहीये मला चिडचिड होते तर डॉक्टर लगेच बरेच वेळा त्याला हार्ट डिसीजच्या फॅमिली हिस्ट्री त्याच्या लाईफस्टाईल बद्दल त्याची झोप कशी आहे स्मोकिंग अल्कोहोल कसं आहे आणि मग त्याचं ईसीजी केलं जातं पण बायका जेव्हा जातात तेव्हा हा अच्छा अच्छा ना मग त्यांना काहीतरी गोळ्या औषधं देऊन घरी पाठवून दिलं जात सगळ्यात जास्त कोणी चेकअप करेल तर जास्तीत जास्त हिमोग्लोबिन केलं हार्ट डिझीजचं चेकअप पन्नास ते पंचावन्नच्या महिलांमध्ये कंपल्सरी करावं असा दृष्टिकोन अजून मेडिकल फील्डमध्ये सुद्धा नाहीये त्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं की एक सिग्निफिकंट प्रपोर्शन वन इन फोर म्हणतात ज्या बायकांना सिमटम्स येतात त्या दगावतात कारण काय त्यांचे सिमटम्स सिरियसली घेत घेतले जात नाहीत दुसरं कारण असं पण आहे की मॅनोपॉज आणि बायकांमध्ये जेव्हा हार्ट डिझीज होत असतो तेव्हा तो पुरुषांच्या सिमटम्सपेक्षा वेगळे सिमटम्स असतात बायकांना फॉर एक्झाम्पल आपण टी व्हीमध्ये खूप वेळा पण बघतो हार्ट डिझीजबद्दल पण अरे छातीत खूप कडकण आहे बघा तुम्ही लगेच ताबडतोब डॉक्टरांकडे जा ईसीजी करा असं करा तसं करा पण बायकांमध्ये एस्पेशली पन्नास ते पंचावन्नच्या वयांमध्ये सेम सिमटम्स नसतात कदाचित काही काही जणींना असतील पण मेजॉरिटी ज्या बायका असतात ज्यांना हार्ट डिझीज किंवा हार्ट अटॅकचे सिमटम्स यायला लागतात अंजायनाचे सिमटम्स असतात ते थोडे वेगळे असतात पुरुषांमध्ये जर कडक खूप छातीत दुखतंय किंवा डाव्या हातामध्ये दुखायला लागलंय किंवा खांदा दुखतोय असं जर म्हणलं तर बायकांमध्ये बऱ्याच वेळा असं दिसून येतं की जे दुखणं आहे ते जबड्याकडे जात आहे किंवा छातीच्या मध्ये दुखून पाठीत दुखायला लागतंय पाठ okay. जास्त दुखते किंवा ऍसिडिटीची तक्रार जास्त असते किंवा उगाच खूप घाम फुटतोय आता घाम फुटणं बायकांसाठी पन्नासी मध्ये इतकं कॉमन आहे की ते हार्ट डिसीजशी कोरिलेट करायचं का मेनोपॉस्ट या हॉट फ्लॅशशी कोरिलेट करायचं का थायरॉइड प्रॉब्लेमशी कोरिलेट करायचं किंवा डायबेटीसची तिला डायबेटीस असलं ति शुगर कंट्रोलमध्ये नाही म्हणून घाम फुटतोय त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये हार्ट डिझीज हा इग्नोर केला जातो आणि हार्ट डिसीजमुळे बायका जास्त प्रमाणात दगावतात एक महत्वाचा इन्फरन्स सांगायचं म्हणजे की हे जे हार्ट डिसीज हो होत असते मेनोपॉजला ते काय अचानक होत नाही ते हार्ट डिसीज होण्याचे जे चेंजेस असतात ते गेले वीस पंचवीस तीस वर्ष चालू असतात उलट मी तर म्हणेन की आपल्याला हार्ट डिसीज होणार आहे का नाही आहे हे ऍक्च्युली आपल्या आईच्या हेल्थवरती पण अवलंबून असतं <laughs> आपली आई आपल्या आईच फिटनेस आणि हेल्थ किती होते आणि ह्याला आपण बारकर हायपॉथ म्हणून ओळखतो मेडिकल फील्डमध्ये की आईच्या पोटामध्ये वाढत असताना जी जे बाळ असतं त्याचं जो प्लॅस्ट असतं वार असते त्याच्या हेल्थवरती त्या बाळाची हेल्थ ठरते आणि जन्म झाल्यावरती पुढे त्या बाळामध्ये चाळीशीमध्ये पन्नासीमध्ये त्याला हार्ट डिजिज होईल का डायबेटीज होईल का बी पी होईल का हे प्रिडिक्ट करता येतं किंवा हे सांगता येतं पण मी म्हणेन की त्याच्याही आधी आपल्याला हेही कळतं की टीनेज इयर्समध्ये त्या मुलीची किंवा मुलाची तब्येत कशी आहे ह्याच्यावरनं प्रिडिक्ट करता येतं ओबेसिटी सेडेंटरी राहणं खूप साखर युक्त अशा ड्रिंक्स पिणं क्रिस्प लेज फास्ट फूड खाणं पिझ्झा वगैरे ह्याच्यानी प्रिडिक्ट होऊ शकतं मग पंचवीसाव्या वर्षी तुमची हेल्थ कशी आहे काही टीनेजर्स ते स्वतःला रिकवर करतात आणि फिट होतात पंचवीसाव्या वर्षी तुमची हेल्थ कशी आहे त्याच्यावरती पण प्रिडिक्ट होतं आणि महिलांमध्ये बायकांमध्ये विशेषत तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत का अॅडोलशन्समध्ये मग प्रेग्नंट झाल्यानंतर प्रेग्नन्सीच्या वेळेला हाय ब्लड प्रेशर होतं का प्रेग्नन्सीच्या वेळेला डायबिटीस होतं का जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर ते, ते हाय जे बीपी होतं जास्त वाढलेलं ते किती दिवसापर्यंत टिकलं तुम्हाला बीपीसाठी गोळ्या घ्यायला लागल्या होत्या का ते रिकव्हरी कशी झाली त्याच्यामुळे अजून काही ट्रीटमेंट द्यावायची गरज होती का तुम्हाला ह्याच्या सगळ्यावरती पण तुमच्या हार्टची हेल्थ अवलंबून असते मग जशा बायका थोड्या मोठ्या व्हायला लागतात त्याच्यामध्ये बायकांना कम्पेअर्ड टू पुरुषांमध्ये थायरॉइड प्रॉब्लेम्सचा खूप समावेश असतो ऑलमोस्ट फोर टू सिक्स टाइम्स जास्त बायकांना हायपोथायरॉडिझम होत असतो कम्पेअर्ड टू पुरुषांना त्याच्याशी त्यांचं जे हॉर्मोनल मिल्यू आहे म्हणजे इस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन रिलेटेड हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम घडत असतो तर जेव्हा हायपोथायरॉडिझम असतो था, हायपोथायरॉडिझमचा था सुद्धा तुमच्या लिव्हर हेल्थ आणि हार्ट हेल्थवरती काहीतरी संबंध असतो मग ओबेसिटी आहे वजन आटोक्याच्या बाहेर असणं पोटाचा घेर नुसतं वजन नाही तर पोटाचा घेर ज्या बायकांचा पोटाचा घेर जास्त असतो आणि आपण त्यांना म्हणलंय की थर्टी एट इंचीसच्या वर थर्टी सिक्स इंचीसच्या वर तुमचा जेव्हा पोटाचा घेर जातो त्यावेळेला तुमचं डायबेटीस रिस्क तुमचं हार्ट डिसीजचं रिस्क वाढत असतं तुमचं पोटाचा घेर तुम्ही चौतीस इंच बत्तीस इंचच्या आत आणला तर तुमचा हार्ट डिसीजचा रिस्क कमी होत असतो आणि आत्ता तर आत्ताच्या आजच्या काळामध्ये तर खूप मुली स्मोकिंग आणि अल्कोहोलमध्ये इंडल्ज करत असतात ड्रग्ज वगैरे करत असतात तर हेही काही रिस्क फॅक्टर्स आहेत कॉफी ड्रिंकिंग खूप जास्त कॉफी प्यायलाने प्रमाणात नाही तर खूप जास्त प्रमाणे कॉफी प्या का प्यायची तर काम करता यावं म्हणून तर काम काय करत असतात रात्र रात्र जागत असतात <laughs> अभ्यासात किंवा त्यांच्या वर्क रिलेटेड ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबर स्मोकिंग पण चालू असतं अल्कोहोल पण चालू असतंय मग झोपेचा कचरा होतच असतोय मग कामाचा स्ट्रेस घेऊन कॉफी जास्त पिऊन त्यामुळे नुसती कॉफी नाही तर कॉफीच्या कॉम्बिनेशनमध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपण हार्ट डिझीजसाठी रिस्पॉन्सिबल असतात ओके okay. आपण आता थोडासा व्याधींचा विचार करू एलिमेंटचा विचार करू पुरुषांचा विचार करता हृदयविकारामुळे कोणत्या लैंगिक व्याधी या होऊ शकतात ॲक्च्युली हृदयविकारामुळे लैंगिक व्याधी आपण बोललोत की प्रत्यक्ष तुमच्या सेक्शुअल रिस्पॉन्स वरती पडतो तुमच्या मेंटल हेल्थवरती पडतो आणि तुमच्या रिलेशनशिप्सवरती पडतो पण जेव्हा आपण हेल्थ हेल्थकडे बघ तर उलटं असतं की ब्लड वेसल छोट्या ज्या बारीक डायमीटरच्या डा ज्या रक्तवाहिन्या असतात ते आधी अफेक्ट व्हायला लागतात आता हृदयाची ज्या वाहिन्या रक्तवाहिन्या आहेत त्या मे बी सात मिलीमीटर आठ मिलीमीटर दहा मिलीमीटर मी हा वेरिएशन सांगते कारण की साऊथ ईस्ट मध्ये आपले जे कॉर्नरी आर्टरीज आहेत आपण हृदय हृदयाला पुरवणारे ज्या रक्तवाहिनी आहेत त्या पाश्चात्य पॉप्युलेशन पेक्षा नॅरो आहेत हो oh, but... तर साऊथ ईस्ट एशियन होण्याच्या डिफेक्टमुळे <laughs> आपलं आपलं आपल्याकडे हृदयविकार पण जास्त आहे या कारणामुळे सुद्धा पण त्यातून सुद्धा पेनिसला जाणारी जी आर्टरी आहे पेनाईल आर्टरी जी आहे त्याचे वन टू 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 थ्री मिलीमीटर असं डायमीटर असतं रक्तवाहिनी हृदयाची जी रक्तवाहिनी आहे ती थोडी मोठी असते तर मग जेव्हा रक्तवाहिन्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सुरू होतो तो कोलेस्ट्रॉलमुळे स्ट्रेसमुळे इन्फ्लेमेशनमुळे सेडंटरी लाईफस्टाईलमुळे स्मोकिंगमुळे अल्कोहोलमुळे डायबिटीसमुळे जेव्हा सुरू होतो तो छोट्या रक्तवाहिन्यांना आधी अटॅक करतो मग आपण बघतो की ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत फॉर मॅनेजमेंट ऑफ इरेक्टाईल डिस्फंक्शन त्याच्यामध्ये त्यांनी असे बरेच पेपर्स कोट केलेले आहेत जिथे आपल्याला कळते की ज्या पुरुषांना असे फॉर्टीजमध्ये लेट थर्टीज फॉर्टीजमध्ये हो रेक्टाईल डिस्फंक्शन सुरू होतं hmm. ग्रॅज्युअली सुरू होतं आणि सडन नसतं ग्रॅज्युअली सुरू होतं की आम्ही आठवड्यातनं तीन वेळा सेक्स करायचो त्याच्यापैकी मे बी पैकी सहा वेळा सक्सेसफुल असायचं चार वेळेला अनसक्सेसफुल सक्सेसफुल हो व्हायचं मग त्याची भीती वाटायला लागते मग त्याचं हळूहळू फ्रिक्वेन्सी इरेक्शन यायची दोन ते तीन वेळाच असते किंवा मग त्याचा जो ताठारपणा असतो त्याचा जो रिजिडिटी असते जो कडकपणा असतो त्याच्यामध्ये कमीपणा यायला लागतो सो सॉफ्ट व्हायला लागतं पूर्वीसारखा ताठारपणा था नाही आहे असं म्हणायला मिळतं मग जेव्हा खूप सिव्हिअर होतं त्यावेळेला मॉर्निंग इरेक्शन्स पण नाही येत आता प्रयत्न करून सुद्धा मॉर्निंग इरेक्शन नसतात किंवा नोटीस करत नाही असल असल अशी लक्षणं दिसायला लागतात मग तेव्हा ह्या पुरुषाची इन्व्हेस्टिगेशन असेसमेंट करणं हार्ट डिझीजसाठी खूप महत्वाचं ठरतं कारण की जर ब्लड वेसल्स अफेक्ट होत आहेत आपण त्याला एंडोथिलियल हेल्थ आणि फंक्शन बद्दल बोलतो एंडोथिलियल म्हणजे रक्तवाहिन्या सगळीकडेच असतात शरीरात अगदी मेंदूपासून पायाच्या नखाच्या टोकापर्यंत सुद्धा रक्तवाहिन्या असतात सगळीकडे नख सगळीकडे रक्तवाहिन्या जिथे अफेक्ट होत असतात तिथे तिथे हा प्रॉब्लेम होत असतो इव्हेंच्युअली एक दीड दोन तीन वर्षांनी हा इफेक्ट हृदयाला पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांना पण पोचत असतो जर काही आपण बदल घडवले नाही तर आम्ही म्हणतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन ही एक वॉर्निंग बेल आहे की तुम्हाला अलर्ट करते की तुमच्या लाइफस्टाइल मध्ये काहीतरी असं आहे जे तुम्ही नीट करत नाही आहात तर मी आता लक्ष दिलं तर तुम्ही रिवर्स करू शकता नाही तर बघा पुढे जाऊन हा हृदयविकार दिसतोय ह्याचा प्रॉब्लेम होणार आहे लक्ष द्या असं आपण पेशंटना आम्ही काउन्सिल करतो खूपच महत्वाची माहिती सांगितली मॅडम तुम्ही आणि मलाही आठवते की माझा एक स्कूल फ्रेंड आहे तो मला रिसेंटली अप्रोच झालेला आणि त्याचं म्हणणं तेच होतं की त्याला रिसेंटली इरेक्ट्रल डिस्फंक्शन सुरू झालेलं आहे सो so, मी त्याला तेव्हाही हेच सांगितलं कारण आपण ईडीवरही स्पेशल एपिसोड केलेला आहे सो so, माझा लिसनर्सने अपील आहे की लैंगिक ताठरता म्हणजे सिरेक्टल डिस्फंक्शनवर आम्ही सेपरेट एपिसोड केलेला आहे त्यातही एक्सप्लेन केलेलं आहे मॅडमनी डिटेल मध्ये सो so, तो एपिसोड ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका सो so, मी माझ्या मित्राला तेच सांगितलं की तू पहिल्यांदा चेकअप पूर्ण करून घे आणि कुठल्या तरी तज्ज्ञांची गाठ घे सो मॅडम स्त्रियांचा विचार करता हार्ट डिसीज आणि कामजीवनाचा कसा थेट संबंध आहे जर बायकांच्या बद्दल म्हणलं तर तेच चेंजेस होत असतात पण ते दिसून येत नाहीत कारण काय इसेन्शियली फरक आहे पुरुषांमध्ये आणि बायकांमध्ये पुरुषांना इरेक्शन आल्याखिरीज त्यांचं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुरूच झाली नाही असं वाटत असतं आणि बायकांना अरावजल नाही झालं तरी सुद्धा सेक्श्युअल ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करता येत हा एक मोठा फरक आहे बायकांचा रोल खूप पॅसिव असतो आणि मी हे खूप जणांना कदाचित ट्रिगर करीन किंवा अपसेट करीन असं म्हणल्या बद्दल पण हे कॉन्टेक्ट मध्ये घेणं गरजेचं आहे की जेव्हा स्त्रीच्या बरोबर इंटरकॉस केला जातो त्याची रिसेप्टिव्ह पार्टनर असते त्या रिसेप्टिव्ह मध्ये हो अरावजल महत्वाचं आहे लुब्रिकेशन महत्वाचं आहे प्लेजर महत्वाचं आहे ऑर्गॅझम पण महत्वाचं आहे पण ते इसेन्शियल नाही आहे किंवा ते पुरुषांना कसं इरेक्शनच आलं नाही तर कुठं प्रोसे पुढचं स्टेपच घडत नाही तसं बायकांमध्ये होत नाही हो ज्या बायकांना हृदयविकार आहे त्यांच्यामध्ये अरावजलचा प्रॉब्लेम असतो त्या वजा लुब्रिकेशन कमी होत असतं तिथे रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे ऑर्गॅझम येणं कठीण जातं नंतर जे प्लेशर मिळत असतं तेही इतकं जाणवत नसतं तर दोघांवरती इफेक्ट असतो पण तो दिसून पुरुषांमध्ये लवकर येतो इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे मॅडम ताणाचा आणि हृदयविकाराचा खूप जवळचा संबंध असं म्हणलं जातं आणि आजचं तर सगळ्यांचंच लाईफ हे खूप स्ट्रेसफुल आहे तर कसं तुम्ही कोरिलेशन सांगाल की ताण मग तो नातेसंबंधातला असो कामाचा असो आणि हृदयविकार आणि सेक्स याचा कसं सगळ्याच एकत्र नातं आहे स्ट्रेस हा खूप मोठा टॉपिक आहे ना आज आपल्या स्ट्रेस मध्ये असं म्हणून नाही होत आपल्याला वाटतं की स्ट्रेस म्हणजे काय कामाचा स्ट्रेस आहे किंवा बाबा ही ना त्या बायकोचा फार स्ट्रेस आहे किती कटकट करते खूप स्ट्रेस आहे खूप स्ट्रेस आहे ऍक्च्युली आपल्याला स्ट्रेस असं थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी डिग्रीज मधन हँडल करावा लागत असतो फॉर एक्झाम्पल वर्क स्ट्रेस एक आहे की कोणीतरी तुम्ही तुमचा सहवास अशा लोकांबरोबर येतोय जे तुम्हाला नकोशी वाटतात मग असा स्ट्रेस असतो की कामाच्या प्रेशरमुळे की तुम्ही कामामध्ये पफॉर्म नाही केलं तर तुम्हाला, तुम्हाला फायनान्शियल रिवॉर्ड किंवा तुमचे जी मंथली सॅलरी आहे ती मिळत नाही मग स्ट्रेस असा पण असू शकतो की ॲक्च्युली तुमचे जॉब जायची भीती आहे अँड त्याच्याशी कोरिलेटेड फायनान्शियल प्रॉब्लेम्स मग जेव्हा फायनान्सेस कमी पडतात तेव्हा घरी प्रॉब्लेम होतो मग मुलांच्या शिक्षणाचा खर्च जेवायचा खायचा खर्च जर सेव्हिंग बनवलेले नसले फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं नसली ती ही इनसिक्युरिटी आतनं खात असते सारखी आणि ऍक्च्युली स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च रिसर्चमधून आपल्याला माहितीये की रिलेशनशिप स्ट्रेस मध्ये फायनान्शियल स्ट्रेस हा एक लिडिंग कॉज आहे स्ट्रेस साठी आणि फायनान्शियल स्ट्रेस आणि रिलेशन स्ट्रेस स्ट्रेस हा लिडिंग कॉज आहे सेक्शुअल साठी बर ज्या कपल्समध्ये किंवा ज्या फॅमिलीजमध्ये फायनान्शियल स्ट्रेस खूप हाय आहे त्यांच्यामध्ये भांडणं कॉन्फ्लिक्ट जास्त होत त्याचा स्ट्रेस वेगळा असतो कारण की राग ताण तणाव रिझेंटमेंट कोणाला माफ न करता येणं ह्या गोष्टी खूप कोरिलेटेड आहे हाय ब्लड प्रेशरशी तुमचे डायबेटीसच्या रिस्कशी तुमच्या हार्ट डिझीज मध्ये तुम्हाला हार्ट अटॅक यायचं रस जे लोक खूप रॅगिट असतात त्यांच्याशी जास्त कोरिलेटेड आहे तुम्ही जेव्हा राग द्वेष ह्या गोष्टी प्रॅक्टिस करत असता शरीरामध्ये त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये असे काही हॉर्मोन्स रिलीज होत असतात ज्याच्यामुळे तुमचे ब्लड वेसल्स लवकर डॅमेज होत असतात बापरे म्हणजे संबंध तुमच्या फिजिकल हेल्थवर होतोय येस yes. रागाचा येस yes. आणि मी हेही पुढे जाऊन म्हणेन की फक्त हा अग्रेशन कुठून येतो तर तो अग्रेशन ऍक्च्युली फिअर बेस्ड असतो आपल्याला कशाची तरी भीती असते म्हणून तो पर्सन एका पद्धतीने अग्रेशननी रिॲक्ट करत असतो इधर त्याची मतं किंवा त्याचं अस्तित्व किंवा काहीतरी त्याला जपायचं असतं त्या ते आता आपल्याकडनं काढून घेतलं जाईल ह्या भीतीने तो अग्रेशन डिस्प्ले करत असतो आणि युजली आपण बघतो की पुरुषांमध्ये अग्रेशन नसतं पण असं नाहीये बायका पण तितक्याच अग्रेसिव्ह होऊ शकतात जेव्हा ते चॅलेंज होतात किंवा त्यांना इनफ कोणी ट्रिगर किंवा पुश केलं तर ते तितकेच अग्रेश अग्रेसिव्ह होऊ शकतात पण रागाचा जो परिणाम आहे तो फक्त रक्तवाहिन्यांवरती नाही तर मेंदूवरती पण होत असतो लॉग टर्म डॅमेज जे आहे हे निगेटिव्ह इमोशनचा तो आपल्या ब्रेनवरती आपल्या हार्टवरती आणि आपल्या गट हेल्थवरती पण इफेक्ट असतो आणि हा जो तिघांचा जो कॉम्बिनेशन आहे ब्रेन हार्ट आणि गट कनेक्शन जे आहे ते डिस्टर्ब झाल्यामुळे सुद्धा सेक्शुअल फंक्शन डिरेंज होत असतं डॅमेज होत असतं आणि त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट आपल्याला ब्लड वेसेल्सच्या फंक्शनवरनं रक्तवाहिन्यांच्या फंक्शनवर दिसतं पण त्याचा जो सायकोलॉजिकल इमोशनल इफेक्ट जो असतो तो कॉन्फ्लिक्ट असतो तो एकमेकांचा तिरस्कार करण्यामध्ये असतो फर्गिव न करण्याचा असतो कुठल्याही रिलेशनशिप मध्ये डॅमेज आलं तर ते रिपेअर न करण्याचं म्हणजे आपण कुठल्या कोणामध्ये भांडणं होत नाही तसं नाही पण आपण किती पटकन त्याला पॅचअप आप करतो आपण किती पटकन आपल्या जोडीदाराला बरोबर घेऊन जातो की नाही ग ठीक आहे सॉरी किती पटकन आपण सॉरी म्हणतो की सॉरी माझ्याकडनं चूक झाली मी असं बोलायला नको होतं प्लीज आपण काहीतरी करूया का आणि मग हे तो आपला जो सिक्स सिस्टू वन रेशिओ आहे तो लक्षात घेणं की आपण ह्या रिलेशनशिप मध्ये जास्त प्रमाणात डिपॉझिट केल्याशिवाय शिवाय आपण विड्रॉल करू शकत नाही मग अप्रिसिएशन कॉम्प्लिमेंट ग्रॅटिट्यूड हे भर केल्याशिवाय क्रिटिसिजम ब्लेम शेम करणं त्या रिलेशनशिपला प्रोग्रेसिव्हली डॅमेजच म्हणजे डॅमेज रिलेशनशिप असते जो डिस्कॉर्ड असतो तो एक्चुअली रूट बनतो तुमच्या बाकीच्या लाईफमध्ये स्ट्रेस आणण्याचा ज्या लोकांचं घरचं वातावरण सुखात नसतं कामा ते कामावरती पण सुखात जाऊ शकत नाही मग सेल्फ केअर त्याच्यामध्ये सफर होतं सेल्फ केअरमध्ये काय दारू सिगरेट न पिणं वेळेवरती व्यायाम करणं वेळ वेळेवरती जेवण करणं वेळेवरती झोपणं झोपाची झोपेची जी क्वालिटी आहे ती शांत असणं ज्याच्या डोक्यामध्ये कायम चिडचिड चालू आहे दुसऱ्याच्या बद्दल काहीतरी प्रतिकार करायचंय रिव्हेंज घ्यायचंय त्याला कसं मी सुनवणार आहे मी असं असं म्हणलं त्यांनी मी त्याला शिक धडस ती ये हाऊ शी तिला मॅरेज पाठवून देईन असं केलं तर हे जेव्हा डायलॉग मनात चालू असते तेव्हा झोपही नीट होत नसते तर ह्या सगळ्याचे जे कॉम्प्लिकेटिंग फॅक्टर्स असतात ते आपल्या हार्टवरती जाऊन पोचतात आणि त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये जिथे स्ट्रेस खूप आहे त्यांच्यामध्ये हार्ट डिझीजचं प्रमाण जास्त दिसून येतं कारण काय सगळ्याच गोष्टी हा आपण बायोसायकोसोशियो कल्चरल असा जर विचार केला तर आपलं बिहेव्हिअर आहे आपलं इमोशनल रेग्युलेशन आहे आपली जेवाय खायची पद्धत आहे आपले लाईफस्टाईल चॉईसेस आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती इफेक्ट झाल्यामुळे आपल्या कामा कामजीवनावरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे कपल्समध्ये फूट पडते खूपच इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन शेअर केली मॅडम तुम्ही आणि प्रत्येकाने यातन बोध घ्यावा म्हणजे आपली मेंटल हेल्थ जपणं आणि त्या अग्रेशन कडे जात नाहीये ना हे बघणं वारंवार हे खूप गरजेचं आहे एक कोट आहे एक फेमस आता नाव नाही माहिती त्यांचं ते म्हणाले होते इफ युअर हार्ट इज अ वॉल्केनो हाऊ कॅन यू एक्सपेक्ट फ्लावर्स टू ब्लूम वा अगदी खरंय मॅडम आजच्या आपल्या काळात हार्ट अटॅक किंवा बायपास किंवा अजून काय म्हणूया आपण त्याला की ब्लॉकेजेस एन्जिओप्लास्टी या सगळ्या गोष्टी खूप कॉमन झालेल्या आहेत तर एकदा का हार्ट अटॅक आला की सेक्स लाईफ संपलं असं असतं का हृदयविकार आहे आपल्याला हे एक्सेप्ट करून ते परत नव्याने फुलवता येतं हा तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला हार्ट डिजिज आहे आणि हार्ट अटॅक येऊन गेलाय ह्याच्या इतकी भीतीदायक गोष्ट कोणाची नसेल <laughs> 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 कोणासाठी नसेल कारण काय आपण आता कधीही दगावू शकतो आपल्या हार्टचं फंक्शन एस्पेशली आणि मेडिकल एस्टॅब्लिशमेंट पण ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे कारण की जेव्हा आपण कुठल्या चेकअपला सांगतो तुमचं हार्टचं इजेक्शन फ्रॅक्शन आता इतकं कमी झालंय म्हणजे थेट तुम्हाला सांगून टाकते बघा तुमचं हार्ट एवढं चांगलं चालतच नाही hmm. आणि जरी ते ऑब्जेक्टिव्हली जाणून घेणं गरजेचं असलं तरी ते, ते त्या पर्सनच्या मेंटॅलिटीला किंवा सायकोलॉजीला हेल्प करतच असतं असं नाही त्यामुळे सेक्शुअल हेल्थ आणि त्याचं काउन्सिलिंग कुठल्याही हार्ट डिझीजशी रिलेटेड ट्रीटमेंटच्या काउन्सिलिंगचा भाग असावा हे आता सगळे जे मेडिकल ऑर्गनायझेशन्स आहेत हे समजायला लागलेले आहेत त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जर आपल्या डॉक्टरांनी हा प्रश्न विचारला नाही तर त्या हार्ट डिसीजच्या पेशंटनी नक्की डॉक्टरांना विचारावं ही खूप महत्वाचं आहे तुमची जी सेक्शुअल हेल्थ आहे ही तुमच्या ओव्हरऑल सायकोलॉजिकल फिजिकल रिलेशनशिप सोशल वेलबिईंगसाठी तितकीच गरजेची आहे जितकी तुमची हार्ट हेल्थ आहे तर सेक्शुअल हेल्थ जपल्याने तुमची मेंटल हेल्थ बेटर असते तुमचं हार्ट डिझीजही सुधारू शकतो मग ते कसं मेजर करायचं की आपण सेक्स आता सेक्श्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे इंटरकोर्स करणं हा जर भाग एक भाग ठरला तर इंटिमेसी रोमॅन्स त्याला तर काही बाधा नाही आहे ना बरोबर कॅरेसिंग क्लोजनेस इमोशनल सपोर्ट इमोशनल इंटिमेसी फिजिकल इंटिमेसी सेन्शुअल इंटिमेसी ह्या सगळ्या इंटिमेसीच्या वेगवेगळ्या भाग आहेत काही लोक ताणत घेतात आणि फक्त स्पिरिच्युअल इंटिमेसीकडेच बघतात जाऊ दे आता आपल्याला हृदय विकास झालाय आता आपल्याला आता भजन करायची वेळ आली असं नाही आहे ह्युमन बिईंग म्हणून आपली एक फिजिकल नीड टचची खूप आहे स्पर्शाची ती आपली इसेन्शियल नीड आहे आपल्या फिजिकल बॉडीची वर्बल फिजिकल रिएशन्स म्हणजे आश्वासन देताना आपल्या इमोशनल नीड्स मिळत असताना फिजिकल नीड जी आहे टचची ती मिळणं पण तितकंच गरजेचं आहे इंटिमेसी कॉम्प्रोमाइज न करता सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कशी पुढे न्यायची हे पण शिकावं लागतं इंटरकोर्ससाठी काय गरजेचं आहे तर तुमचं कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस पण तेवढंच गरजेचं आहे तुमचं हार्ट तितकं हेल्थी पाहिजे की इंटरकोर्ससारखी ॲक्टिव्हिटी तुम्हाला पेलवता आली पाहिजे आणि मला तरी माहिती आहे की जे साधारण वयाचे पुरुष असतात त्यांची पहिली भीतीहीच असते की माझा अफेअर चालू आहे तिथे मी मेल मेलो नाही पाहिजे <laughs> बर किंवा इंटोकोसेवेला किती लोक मरतात तर त्याचं पर्सेंटेज खूप छोटं आहे लेस दॅन वन पर्सेंट पण त्या भीतीमुळे बरंच काय काय व्हायची शक्यता आहे तर ती कशी टाळायची तर तुमचं बायपास झालंय किंवा अँजिओप्लास्टी झाले त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी फिजिओथेरपी मोबिलायझेशन कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस रिहॅबिलिटेशन असे काही एक्सरसाइजेस शिकवले जातात तर तो, तो ग्रेडेड एक्सरसाइज असतो की स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुमची कॅपॅसिटी तुम्ही वाढवत असता कुठलाही स्ट्रेस किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी झेलायची तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो हार्ट असोसिएशनची काही गाईडलाईन्स आहेत की तुम्ही दोन मजले जर जिने चढू शकलात काही त्रास न घेता तर तुम्ही सेक्स करायला फिट आहात आता बाय द टाइम तुम्ही फिट होता त्याच्या आधी तुम्ही तुमचं रिलेशनशिप किती कल्टिवेट केलं ते पण तितकंच महत्वाचं आहे अचानक एक दिवशी म्हण आता आम्ही दोन मजले चढलो आज चल ग आता आपण आज सेक्स करूया तर ते वर्क होईलच असं नाही तर तुमचे जे डिपॉझिट्स आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये ते तुम्ही फिजिकल आणि इमोशनल एंटिमेसीनी तुम्ही कल्टिवेट करू शकता त्यामुळे ज्या फेजमधनं तुम्ही रिकवर करताय तुमच्या हार्ट डिझीजपासनं हार्ट ट्रीटमेंटपासनं त्यावेळेला तुमच्या पार्टनरबरोबर वेळ देणं रोमॅन्समध्ये थोडं वेळ घालवणं इंटिमेसी वाढवणं काही लिटरेचर आहे नाटक गाणी बघायला जाणं कुठल्या गोष्टींवरती डिस्कशन करणं जे तुमच्या मनाला खूप लाईट करतात तुम्हाला एन्जॉयमेंट देतात जॉय देतात प्रेमाच्या गोष्टी बोलणं ह्या गोष्टींनी तुम्ही ते रिलेशनशिप कल्टिव्हेट करत राहत असता म्हणजे बाय द टाइम तुम्ही इंटरकोर्स करायला फिट होता तोपर्यंत तो तुमचा पार्टनर रेडी असतो त्या गोष्टीसाठी आता इंटरकोर्स नंतर सुद्धा रिकव्हरी पण तितकीच महत्वाची आहे त्यामुळे त्याला वेळ देणं तितकंच गरजेचं आहे हेही माहिती आहे आप आपल्याला की ज्या लोकांना हार्ट डिझीज असतं बहुतकदा त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असतो तर आजच्या काळामध्ये बाजारामध्ये खूप गोळ्या मिळतात ओव्हर द काउंटर मिळतात जे मिळाले नाही पाहिजेत प्रिस्क्रिप्शनच्या शिवाय आणि वायाग्रा किंवा सिल्डनाफिल ह्या रेंजमध्ये आपण ई फाईव्ह इनिबिटर्स ज्याला म्हणतो ते एक रेंज ऑफ टॅबलेट्स आहे ज्याच्यामुळे इरेक्शन इम्प्रूव्ह होतं पण हार्ट डिझीजमध्ये किंवा हार्ट अटॅक पुढे परत येऊ नये म्हणून तिथे पण एक म्हणून पण एक कॅटेगरी आहे ड्रग्जची जे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना ओपन करतं आणि ह्या दोघांचं एकत्र घेणं कॉन्ट्रा आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला नाईट नाईट्रेट्स ह्या कॅटेगरीमधली औषधं चालू आहेत त्यांनी हे आय वेनिपिटर सिल्डनाफेल वायग्राच्या कॅटेगरीमध्ये औषधं घ्यायची नसतात हो तर जो ॲव्हरेज माणूस असतो त्यांनी तो ज्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतो त्यांना त्यांनी मोकळेपणाने विचारावं आणि प्रिस्क्राईब केलेलीच औषधं घ्यावी परस्पर आपणहून कुठलंही औषध ते होमिओपॅथिक आहे आयुर्वेदिक कुठलंही औषध तुम्ही परस्पर घेऊ नये एक स्टडी केला होता हर्बल रेमेडीजचा आणि त्यांनी खूप केअरफुली असे रेमेडीज स्टडी केले होते त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंटपेक्षा जास्त असे प्रॉडक्ट्स होते ज्याच्यामध्ये असे ॲलोपॅथिक मेडिसिन्स मिक्स केलेले गेले हो सो जी अनरेग्युलेटेड इंडस्ट्री आहे बाहेर मेडिसिन्सची ती लक्षात घेता हे खूप गरजेचं आहे की तुम्ही जे काय औषध म्हणून घेता ते तुमच्या डॉक्टरच्या सुपरविजन खाली तुम्ही घ्या स्पेशली तुम्हाला ऑलरेडी हार्ट डिझीज आहे किंवा त्याचं ट्रीटमेंट तुम्हाला चालू आहे हे माहिती असलं तर परस्पर मनाने औषधं घेऊन ये कुठलीही त्याचे दुष्परिणाम वेगळे असतात मॅडम डायबिटीस इतकाच हा एपिसोड आपला खूप डिटेलमध्ये झाला खूप मोठा झाला आणि याची खरंच खूप गरज आहे कारण तुम्ही म्हटलात तसं की याचं प्रमाण खूप वाढतंय आपल्या एकूणच सोसायटीमध्ये ज्याच्या मागे लाईफस्टाईल कारणं ही खूप आहेत सो या ह्याच्यावर सगळ्यांनीच आपण विचार करण्याची गरज आहे आणि मी म्हणणार तसं सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे डाएट तितकंच महत्त्वाचं आहे आणि व्यायाम सो ह्याचा बॅलन्स कसा साधता येईल काम तर सगळ्यांनाच करायचं आहे लॅपटॉपसमोर सगळ्यांनाच बसायचं आहे पण ते तो, तो फाईन बॅलन्स कसा साधायचा तर ह्याचा सम्यक विचार करण्याची खरंच वेळ आलेली आहे कारण हार्ट अटॅक हार्ट डिसीज हा खरोखर दाराशी येऊन ठेपलेला आहे फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर दर आठवड्याला किमान एक न्यूज अशी दिसती हल्ली आणि हे खरंच खूप शॉकिंग आहे त्याच्यामुळे आपण सगळेच जण खडबडून जागे होऊया आणि ओव्हरऑल हेल्थसाठी आणि ऑब्विसली सेक्शुअल हेल्थसाठी सुद्धा आपल्या ती जपण्यासाठी प्रयत्न करूया भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये बाकी तुम्ही अजून व्ही फॉर वजाना हा आपला पॉडकास्ट सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा हा पॉडकास्ट सगळ्या लिडिंग प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे ॲपल पॉडकास्ट असेल स्पॉटीफाय असेल गाना असेल ॲमेझॉन म्युझिक असेल किंवा डॉक्टर निलिमा देशपांडे यांच्या यूट्यूब चॅनलवरही तो अवेलेबल आहे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट डिस्क्लेमा दिस पॉडकास्ट इज फॉर जनरल इन्फॉर्मेशन पर्पसेस ओनली इट डज नॉट कॉन्स्टिट्यूट द प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन नर्सिंग ऑर अदर प्रोफेशनल हेल्थ केअर सर्व्हिसेस इन्क्लुडिंग द गिविंग ऑफ मेडिकल ॲडवाईस No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.